नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, काल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर कराव्यात या स्वरूपात 15 दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर कराव्यात असं मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या ठिकाणी सांगितलेलं होतं. जर मित्रांनो 15 दिवसाच्या आज जर या ठिकाणी जर मित्रांनो निवडणुका जर जाहीर झाल्या तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या किंवा इतर भरती परीक्षा या ठिकाणी लांबण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची असणार आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी सरकारने स्वतःहून सांगितलेलं आहे की ही या ठिकाणी या निवडणुका प्रत्यक्षमध्ये राबविण्यासाठी सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती मित्रांनो सरकारकडनं या ठिकाणी सांगण्यात आले. कारणसुद्धा मित्रांनो या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जर मित्रांनो ह्या जर हे जे काय मित्रांनो निवडणुका जर सप्टेंबरमध्ये जर होणार असतील तर मित्रांनो आपल्या परीक्षा त्याच्या अगोदर होणार ही 100% मित्रांनो सत्य आहे. त्यामुळे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की काल जे काही सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. परंतु त्या ठिकाणी सरकारने याला प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, महापालिका व नगरपालिका यांच्या रचनेतील अंतिम स्वरूप देण्याच्या आयोगाला किमान 20 ते 25 दिवस लागतील. त्याच्यानंतर आरक्षणाची सोडत निघेल, नंतर मतदान याद्या कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर मित्रांनो मतदारसंघ या ठिकाणी संघाच्या याद्या आधारे प्रभागनीय याद्या तयार केल्या जातील. त्यावर हरकती सूचनाची 1.5 महिन्याचा कालावधी लागेल. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्षपणे निवडणुका घेण्यासाठी सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागणार असल्याचं या ठिकाणी मित्रांनो सरकारकडनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मित्रांनो ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंद बातमी असणार आहे, कारण की सप्टेंबरमध्ये जर निवडणुका होणार असतील तर त्या अगोदर मित्रांनो 100% आपल्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत. तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने काल जो का आदेश महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिला होता त्यावर मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी अशा स्वरूपाचं स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो ही होती माहिती. आता या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे सुद्धा मित्रांनो निवडणुकीला या ठिकाणी विलंब लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो सप्टेंबरच्या शेवटपर्यंत या ठिकाणी निवडणुका होतील. निवडणुकीवरून आपल्याला काही घेणं देणं नाही मित्रांनो, परंतु आपल्या परीक्षा होणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे निवडणुका जर लांबतील तर मित्रांनो आपल्या परीक्षा नक्की 100% होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो काल बरेच विद्यार्थी या ठिकाणी नाराज झाले होते. काल बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फोनसुद्धा केले होते, सर या ठिकाणी निवडणुका होणार असल्याच्या कारणास्तव जिल्हा परिषदेच्या किंवा इतर तलाठी भरती ह्या परीक्षा लांबण्याची शक्यता होती. परंतु मित्रांनो आता ही शक्यता मित्रांनो कमी झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो नक्की जिल्हा परिषद व तलाठी भरतीच्या परीक्षा 100% या ठिकाणी होतील. तर मित्रांनो ही होती माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो या ठिकाणी थांबूया.